नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या माबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे बिलकुल टाईमपास नका करू वही आणि पेन घेऊन लगेच बसा आजचा जो काही आपण महत्वाचा टॉपिक घेतला आहे त्या टॉपिकचं नाव लगेच लिहून घ्या महत्त्वाचे पुस्तक आणि लेखक दोन हजार तेवीस दोन हजार तेवीसमध्ये तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा याच व्हिडिओमधील तुम्हाला शंभर टक्के एक तरी प्रश्न बघायला भेटणार आहे त्याच्यामुळे सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ व्यवस्थितपणे पहा आणि लगेच लगेच लिहून घ्या क्लिअर चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे द पॉवर ऑफ वन थॉट या नावाच्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत बरेच विद्यार्थी म्हणतील की सर या पुस्तकाचं नाव तुम्ही मराठीत द्या पहा तुम्हाला प्रश्न देखील या ठिकाणी इंग्लिशमध्येच त्या पुस्तकाचं नाव विचारलं जाणार आहे ठीक आहे तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बी के बीके शिवानी असं त्यांचं नाव आहे टोटल प्रश्नामध्ये जो काही शेवटचा प्रश्न असणार आहे जो तुम्हाला मी विचारणार आहे त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे ठीक आहे आणि प्रत्येक पुस्तकासोबत पुस्तकाच्या प्रश्नासोबत त्या पुस्तकाचा फोटो सुद्धा मी तुम्हाला दाखवलेला आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल प्रश्न क्रमांक का पहिला काय होता द पॉवर ऑफ वन थॉट या नावाचं जे काही पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत बी के शिवानी असं त्यांचं नाव आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा कलेक्टिव्ह स्पिरिट कॉन्क्रीट ऍक्शन या नावाच्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शशी शेखर वेम्पटी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्यांनी कलेक्टिव्ह स्पिरिट कॉन्क्रीट ऍक्शन या नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे क्लिअर मी आज सुरुवातीलाच सांगतो ज्या पण विद्यार्थ्यांनी अजून पण ई बुक परचेस केली नसेल जानेवारी ते जून या दोन हजार तेवीस मधील पहिल्या सहा महिन्याची मी आवर्जून सांगतो प्रत्येकाला की प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनी ही ईबुक परचेस करा तुम्हाला नक्कीच या ठिकाणी या ई बुकचा फायदा होणार आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा ही जर ई बुक तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला नव्याण्णव रुपयाची पेमेंट करायची आहे गुगल पे फोनपे किंवा पेटीएमने शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या नंबरला आणि पेमेंट करून याच नंबरला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला वन लाईनर एफ लगेच भेटणार आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा द योगसूत्रा फॉर चिल्ड्रन नावाचं एक पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रूपापई असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे रूपापई असं त्यांचं नाव आहे आणि पुस्तकाचं नाव आहे द योगासूत्राज फॉर चिल्ड्रन पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा व्यवस्थितपणे मन लावून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला ॲटोमॅटिकली या ठिकाणी सर्व गोष्टी लक्षात येतील चौथ्या नंबरचा प्रश्न काय आहे गीता आवाकरण नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए के शिवप्रसाद असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे के शिवप्रसाद असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव काय आहे गीता अवकरण अप्रभ्यासिज अप्रोच पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा इंडियन फायनान्स मिनिस्ट्री फ्रॉम इंडिपेंडन्स टू इमर्जन्सी हे पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ए के भट्टाचार्य म्हणजेच अशोक कुमार भट्टाचार्य पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि यांनी कोणत्या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे इंडियाज फायनान्स मिनिस्ट्री फ्रॉम इंडिपेंडन्स टू इमर्जन्सी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा एट इयर्स ऑफ मोदी सरकार अ कंपायलेशन ऑफ अचिव्हमेंट्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी संदीप मारवाह हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर संदीप मारवाह यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे आणि पुस्तकाचं नाव काय आहे एट इयर्स ऑफ मोदी सरकार कंपायलेशन ऑफ अचिवमेंट्स पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा द्रौपदी मुर्मू फ्रॉम ट्रायबल हिंटरलँड्स टू रायझिना हिल्स या नावाच्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कस्तुरी राय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कस्तुरी राय यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे ज्या पुस्तकाचं नाव आहे द्रौपदी मुर्मू फ्रॉम ट्रायबल हिंटरलँड्स टू रायझिना हिल्स पाव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा अजय ते योगी आदित्यनाथ नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत आठव्या नंबरच्या प्रश्नाचं चा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए शंतुनू गुप्ता असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे अजय टू योगी आदित्यनाथ पाव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा हाऊ बिझनेस स्टोरी टेलिंग वर्क्स इनक्रीज युअर इन्फ्लुअन्स अँड इम्पॅक्ट नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पर्याय क्रमांक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक डी संदीप दास असं त्यांचं नाव आहे त्यांनी या, या पुस्तकाचं पुस्तका लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव काय आहे हाऊ बिझनेस स्टोरी टेलिंग वर्क्स इनक्रीज युअर इन्फ्लुअन्स अँड इम्पॅक्ट असं या पुस्तकाचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा ब्रेव्ह हर्ट्स ऑफ भारत नावाच्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विक्रम संपत असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे ब्रेव्ह हर्ड्स ऑफ भारत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा फिट ॲट एनी एज नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एअर मार्शल पी व्ही लियर असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे एअर मार्शल पी व्ही असं त्यांचं नाव आहे आणि पुस्तकाचं लेखन कोणत्या केलेलं आहे फिट ॲट एनी एज पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा बिपिन द मॅन बिहाइंड द युनिफॉर्म नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रचना बीस्ट रावत असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे आणि पुस्तकाचं नाव आहे बिपिन द मेन बिहाइंड द युनिफॉर्म पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा क्रंच टाईम नरेंद्र मोदीज नॅशनल सेक्युरिटी क्रायसिस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तेराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी श्रीराम चौलिया असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव काय आहे क्रंच टाईम नरेंद्र मोदीज नॅशनल सेक्युरिटी क्रायसिस पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा इरफान खान अ लाइफ इन मूव्हीज या नावाच्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर चौदाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए शुभ्रा गुप्ता त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे इरफान खान अ लाइफ इन मूव्हीज पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा आंबेडकर अ लाइफ या नावाच्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पर्याय क्रमांक डी शशी थरूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा अ कन्फ्युज माइंड स्टोरी या नावाच्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पर्याय क्रमांक सी साहिल सेठ असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे आणि पुस्तकाचं नाव काय आहे अ कन्फ्युज माइंड स्टोरी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा रजनीज मंत्राज नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत सतराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पी सी बालसुब्रमण्यम असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे आणि या पुस्तकाचं नाव आहे रजनीज मंत्राज पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा द पोवर्टी ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमिक्स या नावाच्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर अठराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मेघनाथ देसाई असं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मेघनाथ देसाई यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे द पोवर्टी ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीसावा सचिन ऍट फिफ्टी सेलिब्रेटिंग अ मायस्ट्रो नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पर्याय क्रमांक डी बोरिया मुजुमदार असं त्यांचं नाव आहे माफ करा मजुमदार असं त्यांचं नाव आहे बोरिया मजुमदार यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा क्रॉसकोट नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पर्याय क्रमांक सी जयदीप मुखर्जी असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकविसावा फियरलेस गव्हर्नन्स या नावाच्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत फोटोच्या माध्यमातून लगेच तुम्हाला लक्षात आलं असेल कोण आहेत या तर पर्याय क्रमांक डी किरेन बेदी यांनी या, या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीसावा स्मोक अँड ऍशेस या नावाच्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पुस्तकावरून लगेच तुम्हाला लक्षात आला असेल पर्याय क्रमांक सी अमिताभ घोष असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीसावा द बुक ऑफ बिहारी लिटरेचर या नावाच्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पर्याय क्रमांक बी पियुष बबेले असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे आणि पुस्तकाचं नाव आहे द बुक ऑफ बिहारी लिटरेचर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीसावा मिल्क अँड हनी या नावाच्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर रुपी कौर पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर रुपी कौर यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे मिल्क अँड हनी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीसावा सुप्रीम कोर्ट ऑन कमर्शियल आर्बिट्रेशन या नावाच्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पर्याय क्रमांक डी मनोज कुमार असं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे सुप्रीम कोर्ट ऑन कमर्शियल आर्बिट्रेशन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वीसावा द गोल्डन इयर्स या नावाच्या ना पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पर्याय क्रमांक सी फेवरेट रस्किन बॉन्ड का फेवरेट कारण की एक्झामच्या दृष्टिकोनातून रस्किन बॉन्ड यांचे जे काही महत्वाचे महत्वाचे पुस्तक आहेत त्याच्यावरती रिपीट रिपीट प्रश्न ऑलरेडी विचारलेले आहेत तर रस्किन बॉन्ड यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे द गोल्डन इयर्स पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीसावा माय लाईफ ॲज अ कॉम्ब्रॅड नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पर्याय क्रमांक बी के के शैलजा असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे आणि पुस्तकाचं नाव काय आहे माय लाईफ ॲज अ कॉम्ब्रॅड असं या पुस्तकाचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावीसावा गाइल्डेड केज इयर्स डॅट मेड अँड अनमेड कश्मीर नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर अठ्ठावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए संदीप बामजाही असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे गाइल्डेड केज इयर्स डॅट मेड अँड अनमेड कश्मीर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेविसावा पार्टिशनर फ्रीडम या नावाच्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर एकोणतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी राम माधव यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे पार्टिशनर फ्रीडम असं या पुस्तकाचं पुस्तका नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसावा इंडिया इज ब्रोकन अ पीपल बी ट्रायटेड बी ट्राईड नाईनटीन फोर्टी टू टुडे या नावाच्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पर्याय क्रमांक सी अशोक मोदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अशोका मोदी यांनी या, या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे इंडिया इज ब्रोगन अ पीपल बी ट्रायड नाईन्टीन फोर्टी सेवन टू टुडे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीसावा छत्रपती शिवाजी महाराज या नावाच्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर एकतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी श्रीमंत कोकाटे यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बत्तीसावा मोस्ट ऑफ वॉट यू नो अबाउट ऍडिक्शन इज रॉंग या नावाच्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर बत्तीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अनिरुद्ध काला असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेहतीसावा नालंदा अंटील वी मीट अगेन या नावाच्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पर्याय क्रमांक बी गौतम बोर असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे नालंदा अंटील वी मीट अगेन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौतीसावा ऑन बोर्ड माय इयर्स इन बी सी सी आय नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पर्याय क्रमांक ए रत्नाकर शेट्टी असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे ऑन बोर्ड अ किंवा माय इयर्स इन बी सी सी आय असं या पुस्तकाचं नाव आहे पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पस्तीसचावा ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे द टेन ट्रिलियन डॉलर ड्रीम नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत डॉक्टर किरण बेदी रस्किन बॉन्ड अनुपम खेर कि सुभाषचंद्र गर्ग तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्यांनी बिंदासपणे तुमचं जे काय उत्तर असणार ते कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या काही हरकत नाही ट्राय हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मागील काही सहा महिन्यामध्ये आठ महिन्यामध्ये वर्षभरामध्ये जे काही महत्वाचे महत्वाचे पुस्तक लॉन्च झालेले आहेत जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहेत आणि त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती आपण चर्चा केलेली आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा जवळच्या मित्रमैत्रिणी हा व्हिडिओ हे युट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा शेवटी जाताना अजून एकदा बोलेल नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद